नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता बाहेरची अंगणी को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट स्पेशल पार्टनर नो ब्रोकर .com पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कांबे रायगड जिल्ह्यातल्या या गावात आलेले आहोत. कांबे गावातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन आता आपण पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. सासरचं नाव संपदा वैभव गायकर आणि माहेरचं नाव आहे संपदा परशुराम म्हात्रे. या उखाणा सरकारीच्या साडीवर शोभे कोल्हापुरी साल वैभवरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. काय सांगता. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 काय कसं वाटतंय? छान वाटतंय. माहेरी छान वाटतं की सासरी छान वाटत? ऑब्विसली माहेरी. हो काय सांगता. सासर कुठे आहे? आजिवली. इथेच गाव आहे 15-20 मिनिटं सोडून. तुमचं बालपण कुठलं? आजिवली. कोण कोण होता तुमच्या लहानपणी? आई वडील 3 भाऊ. द्या ओळख करून आधी सगळ्यांची. हे माझे पप्पा. नमस्कार. ती माझी मम्मी. नमस्कार. माझी आई. नमस्कार. आता इथे जरा ट्विस्ट आहे, मी ते सांगते नंतर तुम्हाला. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. तिकडनं पहिल्या तिघी त्या माझ्या वहिन्या. नमस्कार. नंतर ननंदबाई आहेत. नमस्कार. नंतर ती माझी चुलत बहीण आहे. नमस्कार. नंतर ह्या सगळ्या लाईन आहेत चौघी जणी माझ्या बहिणी आहेत सख्या. नमस्कार. हा तिकडे वहिनीची आई आहे मागे. बरोबर. तिकडे दिदीचा मुलगा आहे. हो. श्रवण. नंतर इकडे भाऊ आहे. नमस्कार. आणि ह्या सगळ्या दादाच्या मुली आणि तो एक दादा आहे. अरे वा वा. नमस्कार सगळ्यांना. कसं गेलं बालपण तुमचं? मजेत. एकदम आनंदात. आई बाबा काय करायचे? माझ्या काकांनी मला दत्तक घेतले. माझं बालपण सगळं माझ्या काकांकडेच झालंय आणि त्यांनीच लहानाची मोठी केली. शिक्षण पण त्यांनीच केलंय. स्वतःच्या पायावर पण त्यांनीच उभी केले. इंजिनियर बनवले. कसं वाटतंय ऐकून? चांगलं वाटतंय. मजेत वाटतंय. ही माझी लास्ट नंबर मुलगी. पण या माझ्या 2 नंबर जाऊबाई. त्यांना 4 मुलगे आणि मला 5 मुली. मग त्याही आनंदान तिला घेतली. मी आनंदान तिला दिली. पण हिची एक सवय होती म्हणून मी दिली तिला. लय अवखल होती. अवखल म्हणजे 1 लिटर दुधात पडली. उकळली. हा उकळत्या दुधात एवढी अवखल होती. मग मला पण याला टेन्शन. मग याही घेतली. मग कार्यक्रम बघता होम मिनिस्टर? बघते दररोज. काय सांगता. मी येईन इकडे. वाटलं होतं तुम्हाला या गावात? मी स्वप्न बघितलेलं माग. आमच्या घरी एकदा तरी यावं अशी माझी लय खूप इच्छा होती. काय सांगता. मी बोललेली खरंच सांगते. हो. पण मला जोडच नव्हता. मी बोलली आपण तुम्हाला बोलूया, एक खेळ करूया काहीतरी. मला जोडच नाही. पण आज योग आला येतो. आम्ही भाग्यवान. अरे नाही नाही, आम्ही भाग्यवान. खर तर रोज मजल दर मजल करत हा प्रवास सुरू असताना या गावात यायला थोडासा विलंब झाला. पण आज छान वाटलं. लेकीमुळे येणं झालं. काय कसं वाटतं हे सगळं एवढं कौतुक ऐकून तुमचं? खोटं खोटं करतायत. खोटं खोटं कौतुक करतायत. दुधात पडली होती हे काय चांगलं खप. बघा ना. पडला होता तुम्ही दुधात? हा हे काय अजून पण हे डाग आहेत. अरे बापरे. जास्त दूध लागायचं तिला. 2 लिटर दूध प्यायची दिवस रात्र. फेकून द्यायची. त्यांच्याकडे म्हशी होत्या ना. मग तिला तिने देऊन टाकली मला तिकडे. बाबा तुझ्याकडे दूध आहे, तुम्ही सांभाळा. तिला दूध लय आवडतो. लहानपणापासून दुधाची आवड भरपूर. हो ना. पण हे डेंजर होतं दुधात पडणं, उकळत्या दुधात. मला पण कळत नव्हतं ना म्हणून गेली धावत. लहान होते. लहान लहान होते. मग आता तुमच्याकडे आल्यापासून दुधाचे टोप सांभाळून असतात. दुधात भाजली पण माऊ जन्माला आला इकडे. हो का. बरं तुमचं सगळं बालपण तिकडे गेलं. कसं तुम्ही पहिल्यापासून तुम्ही शांत? हा शांतच. पहिल्यापासून शांतच. शांत फक्त बाहेर. घरात नाही. बाहेर फक्त हिच्यासोबत नाही. घरात मला एक माणूस बस आहे. 10 वाढ पुरेलीत का? पण मग तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं आलेलो मी तिला बघायला इकडे? पण पहिल्यांदा झालेलो. आणि मग लगेच लग्न जमलं. मग गॅप मिळाला थोडा 7-8 महिने. मग त्याच्यामध्ये थोडा लव झाला. म्हणजे दोन्ही पहिला अरेंज नंतर लव. पण इथेच याच घरात? इथेच. हेच माहेर. हा. काय सांगाल या घराच्या आठवणी? नशीबवान मी ह्या घरात जन्माला आली. एक तर ते पहिली गोष्ट आणि बाकीचं मला शिकवलं. इतकं मोठं केलं त्यांनी स्वतःच्या पायावर. म्हणजे जरी पुढे काय झालं, इनकेस संकट आलं कसलं, तरी मी खंबीर आहे आणि मी बिंदास्त आहे की यांना पण सांभाळू शकते मी. तुमचं सगळं शिक्षण वगैरे याच गावात झालं?
हो, शिक्षण माझं पहिली ते बारावी स्कूल मध्ये झालंय ते लोदिवली. त्यानंतर मी 4 वर्ष हॉस्टेलला होती इंजिनिअरिंग साठी सांगली विटाला. बर. आणि नंतर मी 2012 ला मी शिकून इकडे आली आणि 2013 पासून मी जॉब करते. आता काय करता सध्या? आता मी वाशीला एक प्रायव्हेट कंपनी मध्ये ऍप्लिकेशन इंजिनियर म्हणून जॉब करते. पण बरं, रोज इथून एवढ्या लांब जाणं? नाही, मी आम्ही दोघं करंजाडेला राहतो, पनवेलला. पनवेलला राहता, म्हणून तिथल्या तिथे बरं पडतं. आपण काय करता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. कसं मला सांगा, आता लग्नाला 5-6 वर्ष झाली, या 5 वर्षामध्ये लग्नापूर्वीचं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य काय बदलतो? लग्नापूर्वी थोडं सिम्पल असतं, काही टेन्शन वगैरे नसतं. लग्नानंतर थोडी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, आई वडिलांसोबत प्लस एक ॲडिशनल मेंबर ॲड होतो तर त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. बस अजून असं काही नाही. त्यांच्या बंधन वगैरे येतात? येतात पण घेत नाही. काय वहिनी, का 5 वर्षात अशी काय म्हणजे? ते आता पब्लिक समोर डिस्क्लोज नाही करत, बंधन आहे त्यांना. सासरच्यांबद्दल सांगा. त्यांनी मला कसलं बंधन नाही ठेवलं. जॉब करते त्याच्यामुळे तू बाहेर किती, आणि कपड्यांवर पण बंधन नाही मुळात. आणि माझी मी सेपरेट राहते तरी पण माझे सासू सगळं सामान वगैरे सगळं मला भरून देते. असा विचार नाही करत की बाबा दोघं जॉब करतायत, दोघं तिकडे राहतायत तर मी यांना कशाला देऊ, असं कधीच नाही होत. सगळं बनवून पण देतात, नॉनव्हेज सकट. आणि मला त्यांच्याच हातचं नॉनव्हेज आवडतं. काय काय वाटतं, यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? हट्टीपणा सोडलेला. हट्टीपणा मी त्यांच्यासाठीच करते, मी अशा कोणत्या वस्तूसाठी नाही करत. चिडचिड नका करू, शांत बोला. घरात एकच माणूस आहे, मग किती शांतता पाहिजे. असं होत नाही, दोघं तर उलट 10 माणसांचा जितका गोंधळ असतो तितका दोघांचा असतो. चुकीचं आहे, सगळं शांत मीच असतो घरात. तुम्ही शांत असता पण ते शांत असतात असं म्हणतायत. नाही पण सगळं हातात द्या, सगळं सगळं. पण मी पण जॉबला जाते ना, ते पण त्यांनी बघितलं पाहिजे ना बाबा, आपल्या बरोबरच निघते ही पण. मी काय तक्रार निवारण पक्ष आहे का? किती आपुलकीनं बोलायला लागले आणि बोलण्याच्या ओघामध्ये किती छान मोकळेपणानं बोलताय, ते बरं वाटतंय. मला सांगा, तुम्ही जेव्हा यांना बघायला आलात तेव्हा असं स्वभावातला कुठला गुण होता की ज्याच्यामुळे तुम्ही लगेच पसंती तुमची? सिम्प्लिसिटी, सिम्पल. त्या दिवशी एकमेकांशी बोलला होता तुम्ही? त्यांनी क्वेश्चन सेपरेट नाही, सर्वांच्या समोर. काय क्वेश्चन विचारला होता? कसं जॉबला कुठे असते, एज वगैरे? पण ते एकदम मला गंभीर दिसत आहेत आज, कशामुळे वहिनी? नाही, एवढे गंभीर का झालेत ते? त्यांना दडपण आलंय का काही? नाही. किती घरी गेल्यानंतर काय होईल याच? नाही. बरं, भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुमची? मला अजून एज्युकेशन घ्यायचंय, पुढे चांगल्या पोस्टला नोकरी करायची. बरं, या गावाबद्दल काय सांगाल? आम्ही गावात आल्याबरोबर विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात छान दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो, त्याचा आशीर्वाद घेतला. हे गाव, इतकं छान गाव, या गावाबद्दल काय सांगणार? माझ्या गावाची एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे वारकरी संप्रदायाचं गाव आहे. इथे खूप अजून अशी लोक आहेत की जे माळकरी आहेत, मोस्टली 100%पैकी 90% लोक माळकरी आहेत. आणि इथे सगळे ते खूप महत्वाचं आहे की अजून. आणि इथे टवाळकिरी असं काय, आणि मुलींना असं खूप सेफ्टी आहे गाव. पण या गावातल्या बऱ्याच आठवणी असतात, आजूबाजूचे शेजारचे सगळेच. कारण कुटुंब काय फक्त त्या उघांचं कुटुंब किंवा या भिंतीतलं कुटुंब नसतं, हे गाव सुद्धा एक मोठं कुटुंब आहे. मग जेव्हा पाठवणी झाली तेव्हा अख्खं गाव आलं होतं? हो, आमच्याकडे वरातीला पूर्ण मोस्टली अर्ध गाव तरी असतच असतच. आणि मग तो क्षण आठवतोय? हो. काय झालं? मी तर 3 दिवस रडवली. बघते क्लिप, आता पण क्लिप बघते. वरातीचे 3 दिवस? हा, खूप. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला सुरुवात केली की मला रडायला जायचं. का हो? म्हणजे खूप अटॅचमेंट आहे ना भावांशी म्हणा, घरच्या मम्मी पप्पांशी, आईशी. ते सोडून सगळं जाताना विचार आलेले हे सांभाळतील की नाही. तेव्हा 3 दिवस ह्या रडत होत्या आणि आता 5 वर्ष काय नाही रडत. त्या रडत नाहीयेत असं मी म्हटलं. बर, ह्या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. हा, घरात जाऊन ना मी ज्या वस्तू ज्या क्रमाने वाचणार आहे त्या क्रमाने घेऊन यायच्या. कोण? मी काही? तुम्ही. हा, आज तुम्ही जर हा खेळ पूर्ण केला, घरातले सगळे मदत करू शकता तुम्ही. हा, तुम्ही जर यांना मदत केली आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये त्याच क्रमाने जर 5 वस्तू आणल्या तर आज आमच्या या वहिनींना तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. अच्छा. वेळ 1 मिनिटाची आहे. हा, 1 मिनिटात 5 त्याच क्रमाने आणायच्या. लसूण, वाटाणा, तांब्या, पेपर प्लेट, कप. वेळ सुरू झाली. तांब्या, तांब्या.
20. पन्नास सेकंद झाली, शेवटची 10 सेकंद राहिलेली आहे. 10, 9. चार, तीन, वेळ संपली. लसूण, वाटाणा, तांब्या, ग्लास, शेवटी होता कप. थोडीशी गडबड झाली, पण पुढच्या टप्प्यावर नक्की बक्षीस मिळणार आहे. इतका वेळ आपण बोलत होता, जर आता माहेरच्या मंडळींना तुमच्याबद्दल बोलतं करणार आहे, पण त्याआधी सासरेबुवा आणि सासूबाई काय सांगणार सुनेबद्दल? सुन चांगली. आणि एक वेळेला तिच्या घरी मी माझ्या मुलाला घेऊन गेलेलं होतं, तर तिचा मोबाईल मागत होता माझा मुलगा, तिने दिला नाही. त्यांनी लपून आणला आणि मला बोलतो, मम्मी पासवर्ड सांग मोबाईलचा, मला खोलून दे. तर मी बोलली, मला नाही माहिती, पण मी मोबाईल घेऊन अशी मोबाईल माझ्या चेहऱ्यासमोर घेतला आणि बघते, मला पासवर्ड तिचा माहिती नव्हता, पण मोबाईल फेसलॉकमध्ये इतका चेहरा सेम आहे की माझा मोबाईलचा लॉक तिच्या चेहऱ्याने खोलतो. आत्ता पण तुम्ही बघू शकता. बरं भाऊ, काय सांगणार, लहानपणी कसे राहायचा तुम्ही दोघे? आम्ही लहानपणापासून म्हणजे सोबतच आहोत, तर माझ्या दृष्टीने ती फक्त अभ्यासात आणि खाण्यामध्येच हुशार आहे, तिला बाकी काहीच येत नाही. म्हणजे एकदा असं झालं होतं की आईने आम्हाला 4 पाव घेतले होते, तर ते मी एकट्यानेच खाऊन घेतले सकाळी, तर ती 2 दिवस रडत होती. कशा आठवणी असतात ना, हे बालपण त्यालाच तर म्हणतात, त्या बालपणीच्या आठवणी. तुमच्यामध्ये मोठं कोण? मी. तुम्ही मोठ्या. मग जेव्हा ताई निघाली या घरातनं सासरी, तेव्हा काय तुमच्या मनात भावना होती? एक महिना रडो होतो. तुम्ही? त्याच्यापेक्षा जास्त मी हॉस्टेलला गेली ना, तेव्हा जास्त रडो होते सगळे. का माहित नाही मला, मी जास्त होती, ती पण बाहेर होती, मी पण बाहेर होतो. तुम्ही कुठे होता? मी पुण्यामध्ये होतो. काय मिस करता आता? आठवण तर नेहमीच यायची, पण संध्याकाळी आम्ही अर्धा तास तरी द्यायचो एकमेकांना बोलायला. तुमच्या भाऊजींबद्दल काय सांगणार? भाऊजी एकदम शांत आहेत, तिच्यापेक्षा जास्तच.
पण तुमचा हट्टीपणा सगळेच म्हणतायत हो ताई. काही चुकीचं करत असतील तर मला सांगणं भाग आहे की बाबा हे नको करू. आणि मग ऐकलं नाही की मला जरा संताप होतो डोक्याचा. अरे मी सांगते ते बरोबर आहे. हेच सुधारायचं आहे. म्हणजे मी सांगते ते बरोबर आहे, हा बाकीचे सगळे चुकीचं. का असा स्वभाव केलाय तुम्ही तुमचा? नैसर्गिक आलाय हो. यांना समजावणं सोपं आहे की कठीण आहे? सोपं आहे. काय बोलायचं नाही, शांत बस. शांत बसायचं मग सगळं शांत होतं. बरं, मला दादाला विचारायचं, एक छोटंसं आव्हान दिलं आता तर ते पूर्ण करणार का? हो मग. ताईला एखादं बक्षीस मिळवून द्यायचं असेल, पहिल्या टप्प्यावरती त्यांनी खूप छान प्रयत्न केला, थोडक्यात संधी हुकली. पण आम्ही त्याला कपच बोलतोय. त्याला कपच बोलतो. नशीब ह्याला कपाट नाही म्हणत तुम्ही. असं नाही, पण ती लहानपणापासून सवय आहे. बरं, आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान तुम्हाला. एक रंग सांगणार, त्या रंगाच्या 3 वस्तू घेऊन यायच्या 30 सेकंदामध्ये. 60 सेकंद. त्यांना 5 वस्तू एका मिनिटात 60 सेकंदात होत्या. तुम्हाला 3 वस्तू एका रंगाच्या इथे आणून ठेवायच्या आहेत. हा, घरात जायच्या आणि वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची. रंग आहे गुलाबी. वेळ सुरू. गुलाबी, पटकन पटकन धाव. गुलाबी बॉटल. अभिनंदन. नशीब घरामध्ये गुलाबी रंगाचं कपाट नव्हतं, नाहीतर ते ढकलत आणलं असतं. अभिनंदन. झी मराठी कडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि आता लहानपणी खेळताना तो हातातला मोबाईल किंवा सासरी गेल्यानंतर संपदा नेमक्या कुठल्या अशी बऱ्याचदा चुकामूक काही जणांची झाली. मोबाईल सुद्धा चेहरा बघितल्याबरोबर उघडला गेला. म्हणजे विचार करा, दोघींच्या चेहऱ्यामध्ये केवढं साम्य आहे. आता मला बघायचं आहे आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार, कारण हा खेळ आज संपदा वहिनी आणि त्यांच्या बहीण या दोघींमध्ये होणार आहे. आणि मग मला बघायचं आहे पैठणी माहेरी राहणार का संपदा वहिनी सासरी घेऊन जाणार. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेने. आणि आता कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. पैठणीचा खेळ सोपा आहे. हा पहिला चौकोन ज्यामध्ये 5 गुण लिहिलेले आहेत, दुसऱ्या चौकोनात 15 गुण आहेत आणि तिसऱ्या चौकोनामध्ये 30 गुण आहेत. आणि या खेळामध्ये आता सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. ही जी सोनेरी कडी आहेत ती याच ठिकाणी उभं राहून टाकायची आहे. जर बाजूला रेषेवर पडलं तर ते मोजलं जाणार नाही. बरोबर चौकोनाच्या मध्ये जे कडं पडेल तेच गुण मोजले जातील. आणि सर्वात शेवटी बेरीज करत करत सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला. 5 5 5. हो, रेषेवर पडली गुण मिळणार नाही. 10. खूप चांगला प्रयत्न होता. 15. थांबा, 15 आणि 5 शेवटची रिंग. जसं त्या दिवशी झालं होतं एका कार्यक्रमात थेट 30 गुण मिळवून अचानक मागे असलेले पुढे निघून गेले होते. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. बघूया. 20. उपविजेत्या ठरल्या वासंती वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या संपदा वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठण. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आईकडे तुळशी वृंदावन देत आहे. डोळ्यात दाटले माहेर आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली.
या कुटुंबाला आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.